महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्याच वास्तूच्या मालकी हक्काबाबत सध्या मोठा वाद सुरू झालाय. त्याची न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू आहे. या सर्व प्रकरणांमध्ये वाड्याकडे मात्र कुणाचंच नीटसं लक्ष नाही. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून भिडेवाड्याची मोठी पडझड झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या वाड्यात फुले दाम्पत्यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तोच वाडा आता दारुड्यांचा अड्डा बनलाय. मोडकळीस आलेल्या भिडेवाड्याच्या खोल्यांमध्ये भरमसाठ दारूच्या बाटल्या, चिप्सची पाकिटं, सिगारेटची थोटकं पाहायला मिळत आहेत. या वाड्याची दयनीय अवस्था पाहिल्यानंतर नेमकं प्रशासन काय करतंय असा प्रश्न उपस्थित होतोय. इतकंच नाही तर या वाड्यात आम्ही पोहोचलो असता काही दारुडे सुन्न अवस्थेत झोपलेले देखील पाहायला मिळालेत. त्यामुळं आता या वाड्याचं स्मारक जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु निदान महापालिका प्रशासनाने या वाड्याची स्वच्छता करून या वाड्याचं पावित्र्य राखावं अशाच प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटतायत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि 3KM ॲप अजून डाउनलोड केला नसेल तर तो डाउनलोड करा. फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला आम्हाला फॉलो करायला विसरू नका.